हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ए क्लास एज्युकेशन चॅनलमध्ये। तर आज आपण बघणार आहोत इक्वेशन ऑफ मोशन युझिंग ग्राफिकल मेथड। तर तुम्ही मागील लेक्चर बघितलेले नसेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते लेक्चर बघू शकता। ते लेक्चर बघितल्यानंतर हे लेक्चर बघा, तुमच्या सर्व कन्सेप्ट क्लिअर होतील। तुम्ही अजून आपल्या ए क्लास एज्युकेशन चॅनलला जर सबस्क्राईब केलेले नसेल तर अगोदर आपल्या ए क्लास एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब करा, त्या शेजारील बेलचं बटन दाबा, कारण मी नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तो तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर आपण लेक्चरला स्टार्ट करूया। न्यूटन स्टडी इन मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट गिव अ सेट ऑफ थ्री इक्वेशन। तर न्यूटनने गतीचा अभ्यास केला, त्यानंतर त्याने तीन इक्वेशन मांडली। दिस इज रिलेटेड टू डिस्प्लेसमेंट वेलॉसिटी ॲसेलरेशन। तर ती तीन इक्वेशन डिस्प्लेसमेंट वेलॉसिटी ॲसेलरेशन अँड टाईम या रिलेटेड आहे ऑफ एन ऑब्जेक्ट मूव्हिंग स्ट्रेट लाईन। तर ऑब्जेक्ट हा स्ट्रेट लाईनमध्ये मूव करत असताना ही तीन इक्वेशन आहेत, बरोबर आहे। तर ती तीन इक्वेशन कोणते ते आपण बघूयात। फर्स्ट इक्वेशन, व्ही इज इक्वल्स टू यू प्लस ई टी, दिस इज रिलेशन बिटवीन वेलॉसिटी अँड टाइम। सेकंड इक्वेशन, एस इज इक्वल्स टू यू टी प्लस वन ऑफ ए टी स्क्वेअर, दिस इज रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाइम। अँड थर्ड इक्वेशन कोणतं, व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस ट्वाईस ए सी एस, दिस इज रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड वेलॉसिटी। तर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, मी तुम्हाला फर्स्ट लेक्चरमध्ये सांगितलं होतं, वेलॉसिटी आणि टाईम। वेलॉसिटी म्हणजे काय, चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम। तर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, की शीतल आणि प्रशांतचं घर हे संगीताचं घर आणि शाळा होती, बरोबर आहे। तर प्रशांत हा स्ट्रेट लाईननी शॉर्टकट पाथनी जेव्हा शाळेत जातो तर ते त्याचं झालं डिस्प्लेसमेंट, आणि शीतल ही संगीताच्या घरी जाऊन मग शाळेत जाते तर हे तिचं झालं डिस्टन्स। तर डिस्प्लेसमेंटला फिक्स डायरेक्शन असते, म्हणून डिस्प्लेसमेंट ही तुमची वेक्टर क्वांटिटी झाली, बरोबर। त्यानंतर वेलॉसिटी पण तुमची वेक्टर क्वांटिटी झाली। वेलॉसिटी म्हणजे काय, चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम, म्हणजे ज्या टायमानुसार तुमचं डिस्प्लेसमेंट हे चेंज होत असतं त्याला तुम्ही वेलॉसिटी म्हणू शकता, खूप महत्त्वाचं आहे। सर्व कन्सेप्ट ह्या एकमेकांशी रिलेटेड आहे। वेलॉसिटी म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, हे मी तुम्हाला फर्स्ट लेक्चरमध्ये सांगितलं आहे। डिस्टन्स म्हणजे काय, तर ते लेक्चर तुम्ही बघितलेलं नसेल तर ते लेक्चर अगोदर बघा, त्यानंतर हे लेक्चर बघा, तुम्हाला सर्व समजेल। खूप छान कन्सेप्ट आहे, मी खूप एकमेकांशी रिलेटेड करून सांगितलेलं आहे। तुम्ही ते लेक्चर बघितल्यानंतर तुम्हाला वेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट, त्यानंतर डिस्टन्स काहीच प्रॉब्लेम येणार नाही, तुम्ही इझिली सर्व लक्षात ठेवू शकतात, बरोबर। डिस्प्लेसमेंट वेलॉसिटी ॲसेलरेशन। तर आपण फर्स्ट इक्वेशन प्रूव करणार आहोत, व्ही इज टू यू यू प्लस ए टी। तर त्यासाठी यांनी एक ग्राफ दिलेला आहे, तो ग्राफ तुम्ही ड्रॉ करा। एक्स ॲक्सिसला टाईम दिलेला आहे, वाय ॲक्सिसला वेलॉसिटी दिलेली आहे। इक्वेशन डिस्क्राइबिंग द रिलेशन बिटवीन वेलॉसिटी आणि टाईम। वेलॉसिटी आणि टाईममधलं रिलेशन आपल्याला डिस्क्राईब करायचं आहे, त्यासाठी हा ग्राफ दिलेला आहे। हा ग्राफ तुम्ही ड्रॉ करून घ्या। एक्स ॲक्सिसला टाईम, वाय ॲक्सिसला वेलॉसिटी दिलेली आहे। द इनिशियल वेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट, तर ऑब्जेक्टची इनिशियल वेलॉसिटी काय दिलेली आहे, ओ यू दिलेली आहे, ओ डी, बरोबर आहे, म्हणजे सुरुवातीचा वेग। वेलॉसिटी काय दिलेली आहे, ओ सी दिलेली आहे, अंतिम वेग दिलेला आहे ऑब्जेक्टचा। टी काय दिलेला आहे, टाइम दिलेला आहे, तो ओ ई इतका दिलेला आहे। तर ॲसेलरेशन म्हणजे काय, चेंज इन वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम। तुम्हाला काय सांगितलं, वेलॉसिटी म्हणजे काय, चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम, त्याला वेलॉसिटी म्हणतो। तुमच्याकडे बाईक असेल तर बाईक तुम्ही चालवता त्यावेळेस ॲसेलरेट वाढवता तेव्हा तुमची बाईक पळते, तर तितकंच तुम्ही त्यालाच ॲसेलरेट म्हणू शकता का, नाही। तर ॲसेलरेशननी तुमच्या बाईकचा वेग पण कमी होतो, बरोबर आहे। तुम्ही ॲसेलरेशन कमी केलं तर बाईकचा वेग कमी होतो, तुम्ही ॲसेलरेशन कॉन्स्टंट ठेवलं तर बाईक तुमची सेम स्पीडने पळत असते, तर त्याला तुम्ही ॲसेलरेशन म्हणू शकता। तर ॲसेलरेशनचा एक खूप महत्त्वाचा फॉर्म्युला तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितला होता, ॲसेलरेशन इज इक्वल्स टू फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी। फायनल वेलॉसिटी काय आहे आपली, ओ सी, इनिशियल वेलॉसिटी काय आहे, ओ डी, बरोबर, म्हणजे सुरुवातीचा वेग, अपॉन टाईम हा टी दिलेला आहे। तर ॲसेलरेशन म्हणजे काय, चेंज इन वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम, बरोबर आहे। तर सी डी हे आपला काय दिलेला आहे, फायनल वेलॉसिटी दिलेली आहे, व्ही दिलेली आहे। तर व्ही इज इक्वल्स टू काय येईल, टी या साईडला घेतल्यानंतर इंटू मल्टिप्लाय होईल, बरोबर आहे। आणि व्हीला, या पूर्ण वेलॉसिटीला आपण सी डी म्हणू शकतो, बरोबर आहे, सी डी, फायनल वेलॉसिटीला आपण सी डी म्हणू शकतो। त्यावरनं सी डी इज इक्वल्स टू ए टी हा फॉर्म्युला आलेला आहे। त्यानंतर काय ड्रॉ करायचं आहे, ड्रॉ अ लाईन पॅरलल वाय ॲक्सिस पासिंग थ्रू अ बी। तर वाय ॲक्सिसला पॅरलल ही लाईन काढलेली आहे, बरोबर। त्यानंतर एक्स ॲक्सिसला पॅरलल ही लाईन काढलेली आहे,
यांनी सांगितलेलं आहे. फ्रॉम द ग्राफ बी डी हे पूर्ण डिस्टन्स आहे ना, ते इज इक्वल्स टू ए बी प्लस ए ई लिहू शकतो ना आपण, काहीच प्रॉब्लेम नाही. वेलॉसिटी इज इक्वल्स टू सी डी प्लस ओ डी, पूर्ण वेलॉसिटी काय येईल, सी डी प्लस ओ डी इतकं लिहू शकतो आपण सीओच्या जागी, बरोबर आहेत, काहीच प्रॉब्लेम नाही. त्यावरती हे इक्वेशन प्रूव्ह झालेलं आहे. सी डी इज इक्वल्स टू काय घेतलं होतं आपण, ए टी घेतलेलं होतं, बरोबर. तर ओ डी तुमचा काय आहे, हा यू आहे. तर इक्वेशन तुम्ही असं अरेंज करू शकता, व्ही इज इक्वल्स टू ए टी प्लस यू, तर असं लिहू शकता व्ही इज इक्वल्स टू यू प्लस ए टी, काहीच प्रॉब्लेम नाही, खूप सिम्पल आहे एक्झाम्पल. त्यानंतर आपण सेकंड बघणार आहोत, तर हाच ग्राफ आपण तिकडे ड्रॉ करणार आहोत, बरोबर आहे, सी डी ए बी. इक्वेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाईम. डिस्प्लेसमेंट मी काय सांगितलं, शॉर्टकट पाथ, ज्यावेळेस आपण शॉर्टकट पाथने जातो दोन पॉईंटमधला ए आणि बी यामध्ये शॉर्टकट जो पाथ आहे, तर त्याला तुम्ही डिस्प्लेसमेंट म्हणू शकतात. तर त्यासाठी हाच ग्राफ आपण परत इथे काढून घेऊयात, बरोबर आहे. काय दिलेलं आहे या ग्राफमध्ये, सी डी आणि ओ दिलेलं आहे, बरोबर आहे. इथून इथे ए बी आणि ई इथे दिलेलं आहे, बरोबर, त्या ग्राफमध्ये. आणि ही लाईन इथे यांनी जॉईंट करून घेतलेली आहे. तर यांनी काय सांगितलेलं आहे, तर एरिया आपल्याला कोणता घ्यायचा आहे, डी ओ ई बी, डी ओ ई बी हा पूर्ण एरिया आपल्याला घ्यायचा आहे, डी ओ ई बी इतका. तर या एरियामध्ये दोन पार्ट होतात, एक एक हा आयत होतो आणि एक हा ट्रँगल होतो. एरिया ऑफ क्वाड्रँगल हा पूर्ण क्वाड्रँगल आहे इतका, बी डी ओ ई हा इतका क्वाड्रँगल आहे. तर यात एक रेक्टँगल होतो आणि एक ट्रँगल होतो. रेक्टँगल कोणता होतो, रेक्टँगल डी ओ ई ए डी हा रेक्टँगल होतो, आणि ट्रँगल कोणता होतो, बी डी ए हा तुमचा रेक्टँगल होतो. तर एरिया काय असतो रेक्टँगलचा, बेस इंटू हाईट, बेस काय याचा ओ ई, हाईट काय आहे ए ई, बरोबर. व्यवस्थित तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये ड्रॉ करा, मी व्यवस्थित इथे व्यवस्थित ड्रॉ करू शकत नाही म्हणून तुम्हाला इथे मी असं सांगत आहे. आणि ट्रँगलचा एरिया काय येतो, वन हाफ बेस इंटू हाईट, बेस काय ए डी बेस आहे, बरोबर आहे. आणि हाईट तुमची ए बी आहे, तर तिथे यांनी अगोदर हाईट घेतली नंतर बेस घेतलेला आहे. तर हे क्षेत्रफळ, एरिया म्हणजे क्षेत्रफळ, लक्षात ठेवा. तर एईला तुम्ही यू म्हणू शकतात, कारण की ओ डी आणि ए ई ही एकमेकांना समांतर आहेत, बरोबर, पॅरलल आहेत. तर त्याला तुम्ही यू म्हणू शकतात. ओ डीला आपण यू म्हणलं होतं इनिशियल वेलॉसिटी, तर एईला पण यू म्हणू शकतो. त्यानंतर डी एला आपण टाईम म्हणू शकतो, कारण की इथे आपण सी डीला, ओके, ओ ईला आपण टी बोललेलो होतो, त्यानंतर आपण डी एला पण टी म्हणू शकतो, बरोबर आहे. तर ह्या इक्वेशनमध्ये आपण व्हॅल्यू टाकू, एईला आपण काय बोललो, यू म्हटलेलो होतो, त्यानंतर डी एला आपण टी म्हटलेलो होतो, वन हाफ इथे झाला, बरोबर आहे. तर ए बी, ए बी कशाच्या पॅरलल आहे, ए बी सी डीच्या पॅरलल आहे. ए डीला, सी डीला आपण ए टी बोललेलो होतो, त्यामुळे आपण ए बीला पण ए टी बनणार आहोत. त्यानंतर टाईम, डी एला आपण इथे टाईम म्हणू शकतो, बरोबर आहे. त्यानंतर फायनल इक्वेशन काय झालं, एस इज इक्वल्स टू यू इंटू टी प्लस वन हाफ ए टी स्क्वेअर. तर हे फायनल इक्वेशन इथे तुमचं झालेलं आहे. कसं झालं, यू आणि टी यांचा गुणाकार केला, मल्टिप्लाय केलं, वन हाफ असंच ठेवलं, हा टी आणि हा टी, हा टी स्क्वेअर झाला. तर न्यूटनचं सेकंड इक्वेशन इथे प्रूफ झालेलं आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण इक्वेशन थर्ड बघणार आहोत. तुम्हाला हे दोन्ही समजलेलं असेल, तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या, मी जसं सांगितलेलं आहे तसं. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवा. त्यांना पण सांगा, एक क्लास एज्युकेशनवरती सेमी इंग्लिश, इंग्लिश मिडियमचे, सायन्सचे लेक्चर स्टार्ट झालेले आहेत, बरोबर आहे. त्यांना पण आपल्या एक क्लास एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा. थँक्यू.